बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यपालांकडे दिलेल्या 12 नावांच्या यादीमध्ये मोठा बदल करण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने राजू शेट्टी यांचं नाव वगळलंय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी काल राज्यपालांची भेट घेतली आणि 12 नावांचा प्रस्ताव पुन्हा एकदा राज्यपालांकडे सादर केला। यामध्ये फक्त राष्ट्रवादीने राजू शेट्टी यांचं नाव वगळलंय, त्या जागी राष्ट्रवादीने कोणतं नाव दिलं याबाबत मात्र गुप्तता पाळण्यात आली आहे। राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला असला तरी सध्या राजू शेट्टी हे राज्य सरकार विरोधात पदयात्रा करतायत आणि त्याच पार्श्वभूमीवर की काय त्यांचं नाव वगळलं असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय सांगाल, 12 आमदारांचा मुद्दा मागील बऱ्याच महिन्यांपासून चर्चेला जातोय आणि त्यात आता मोठा बदल करण्यात आल्याचं कळतंय, का करण्यात आलाय हा बदल? जी माहिती मिळते त्यानुसार काल पुन्हा एकदा 12 नावांची यादी जी आहे ती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे जेव्हा राजभवनावर गेले होते तेव्हा त्या नावांची यादी जी आहे ती सादर करण्यात आली आणि याबाबत कमालीची गुप्तता जी आहे ती तिन्ही पक्षांकडनं पाळण्यात येत आहे। कारण ह्या आधी कॅबिनेटने ह्या नावांना मंजुरी दिली होती, कोर्टामध्ये देखील याबाबत चर्चा झाली होती, परंतु काल राज्यपालांकडे जाण्याआधी पुन्हा एकदा यादीमधली एक नाव जे आहे ते बदललं आणि ते राष्ट्रवादीने बदललं आहे। राजू शेट्टी यांच्या यांचं नाव जे आहे राष्ट्रवादीने बदललं, त्याऐवजी कोणाचं नाव आहे याबाबत देखील राष्ट्रवादीने कमालीची गुप्तता जी आहे ती पाळलेली आहे। परंतु आपण बघतोय की राष्ट्रवादीने हे नाव वगळलेलं आहे आणि काल हे बदललेली यादी जी आहे ती राज्यपालांकडे सादर केली आणि यावेळेस राज्यपाल या यादीवर निर्णय घेतील अशी दाट शक्यता आहे। निश्चितच रश्मी, मात्र आणखी एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। राजू शेट्टी हे जरी सरकारला पाठिंबा दिला असला तरी देखील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेताना पाहायला मिळतात, हेच त्याचं कारण असावं का? नक्कीच, कुठेतरी चर्चा तीच होती की महाविकास आघाडीला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला असेल तरी गेल्या काही दिवसामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती सरकारला अडचणीत आणणारी आहे। त्याचप्रमाणे जेव्हा ही नावं दिली जातात तेव्हा त्यांची पार्श्वभूमी देखील राज्यपाल हे चेक करणार आहेत आणि त्याचवेळेला राजू शेट्टी यांनी सरकारविरुद्ध घेतलेली भूमिका देखील बघितली जाते आणि एकूणच आपण जर बघितलं ते नाव जे आहे ते आता राष्ट्रवादीने बदललं आहे। निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।